श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वामीच्या नामस्मरणाने आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वामींचा प्रकट दिन आहे 3 एप्रिल रोजी। तर त्या दिवशी स्वामींच्या आवडीचे नैवेद्य काय काय दाखवावे स्वामींना हे सांगणार आहे। तर स्वामींना काय काय आवडते, स्वामीच्या आवडीचं काय आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर फळांमध्ये सांगते, तर पिवळे फळ केळी मोसंबी पुरणपोळी बेसन लाडू कांदा भजी खीरपुरी पापड आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक गव्हाची खीर। गव्हाची खीर म्हणजे लापशी, पिवळा भात, पिवळा गोड भात, तर असे स्वामींचे नैवेद्य आहेत। तर त्या दिवशी तुम्ही ह्या नैवेद्यापैकी कुठलाही एक नैवेद्य करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तर करा हे नैवेद्य तुम्ही स्वामींच्या आवडीचे, 7 दिवसाचं पारायण करा किंवा 1 दिवसाचं अनुष्ठान करा, 3 दिवसाचं पारायण करा। तर पारायण कसे करायचे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तो व्हिडिओ तुम्ही बघा। आणि सकाळी लवकर उठून स्वामींना अभिषेक घाला, अभिषेकाचा पण मी व्हिडिओची लिंक देते, तो पण व्हिडिओ बघा। तर असं स्वामींच्या प्रकट दिनादिवशी तुम्ही हे सर्व करा, स्वामींच्या आवडीचे नैवेद्य, पारायण, अभिषेक, बघा हे करून तुम्ही खूप तुम्हाला अनुभव येईल स्वामींच्या कृपेचा। स्वामींची कृपा तर प्रत्येक भक्तावरच असते, आपल्या स्वामी भक्तावर। स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी एक सणवार असल्यासारखाच आहे। तर करून बघा तुम्ही ही सेवा, स्वामी सेवा। तारक मंत्र म्हणा त्या दिवशी, जमेल तेवढ्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा त्या दिवशी। तर अशी सेवा करा, 11 माळी जप करा। तर ही माझी माहिती छोटीशी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला ह्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।